भैया माझे दातले आंबले ग बाई हां दातले आंबले ना चिंचणी का गो ते तुझ्या दादीच्या वेळेस तुला चिंचा देत होता का गो तुझा नवरा द्यायचा पण ते काय विकत्रीच्या भंगार हा ना आमच्या इकडे कुठे असत झाडाच्या ताज्या ताज्या तोडे मी तर इतकी पोटभर खाल्ले ना तुला कोण आणून देत होत मी स्वतः येत होते ना इथं मळ्यामध्ये काय आणून देत होत कोणी द्यायचा कधी कधी आणून आता इकडे सावली एक मळाची छत्री का बसायचं बसायचं का बसिड किती ऊन झालंय ना हा ना दर फोन माझ्या हातात पकड ऐक देवा देवा ऐक व्यवस्थित बस अगे असे कपडे ना तर बसता पण येत नाही व्यवस्थित अय्यो आय ठेवू का छत्री का राहू हा नाही तर ये आपण दोघी बसू मस्त कोणातला मेसेज आलाय बघ हे बघ वाचू नको गवया म्हणजे तिकडे काही गोळ केलाय काय तू गप काही नको बोलू येडे मग मग वाचू नको वाच पण कोणाला सांगायचं नाही तिकडं पण तू कारभार केलाय वाटतं काहीतरी असं वाटतंय मला मग काय पाहिजे ना कोणीतरी टाइमपास फोटो पाठवलाय कोणी हा फोटो बघ ना कसं एकदम मस्त आहे पण तू काय म्हण तुझी ना पसंतीसले वेगळी बाई चॉईस खूप खास आहे बरं का तुझी चांगलं आहे ना हा मस्त आहे माझ्याच बरोबर आहे अजून पण दातले आंबले ग हा ना आणले दात आमले माझे तिसा सुवन का ग जेवत नाही असं होईल नाही तर मिठा निघासल्यावर होता ना नीट हा बोललाय ना आंबले काय काय तुला बोलत होते जपून काय म्हणून तूच खूप थोड्याशा घेतल्या नाही का पिशवी पिशवी मध्ये माझ्या दिदीला पण लय आवडता थोड्याशा घेतल्या नाही पण अगं खोकला येतो ना माझं नवरा लय बोलतो बाई तू खाती लेकरांना खाऊ घालती तू खाती लेकरांना खाऊ घालती आम्ही काय करतो माहिती किलोनी चिंचा भेटता आम्ही मस्त मीठ लावून गोळे बनवून ठेवतो त्याची तुला मी एक सांगू का चिंचा खाल्ली का त्याच्यावर लगेच पाणी नाही प्यायचं मग त्याच्याने होतं पहिली भाकर खायची मग पाणी प्यायचं खोकलाच नाही किती खाय तू चिंचा एक किलो खाय दोन किलो खाय काहीच होत नाही या आता तू गावकड राहते म्हणून तुला माहिती आहे पोरं गाबा गाबा खाते अगं लगेच पाणी पित्या खातं पाणी पित्या आणि मग माझा नवरा म्हणतो काय नाव ठेवते तू पण आता मी पाहिलं ना मगाशी चिंचा खाली लस हावदा चंदळाला तोंड लावायला गेली मला ते लई असं कोरड पडली होती का घाशाला हा इकडे उन्हाची सवय ना पहिल्यापासून ते हावदाचा नाद असेल पहिली यायची ते हावदात पाय काय बसायची तो नळ काय आता बसले होते ना चपला वल्ला आल्या माझ्या आता बसले होते मी तू गेले होते ना तिकडे पेरू आणायला मी बसले होते असं हावदा मध्ये पाय हे करून मी काय म्हणते ऐक बोल जाता नाही ना पेरो घेऊन जाय मावशीला त्यांना मावशीला त्यांना कायम खाऊ घालती पोरांना दे माझ्या तोळा थोडेसे तुझ्या पोरांना पण नाही ना मग तवाच तोडायचे होते ना मग इकडे येऊन बसलो आपण त्या सागू त्याची वाट पाहत तू आला का त्याला चढायला आपण झाडावं मग आपल्याला काय येते त्याला चढायला झाडावर पागल येडी येडी तू काय बोलती तू आहे ना लय पांचट बोलती तुला पहिल्यापासून तुला अशी झव सवयची अशी काही काही बोलती का मी पांचट बोलले का मग तू बरोबर डबल मिनिंग बोलते तुला वाटलं मी काही येडी मी सिटी मध्ये गेले पण मी खेड्यातलं शिकले विसरली नाही अजून हस नका बरोबर गालातल्या गालात हसती जाऊ दे तू ना हा तुला किती चांगलं बोललं ना तू अशीची हा मी अशीची अशी म्हणजे कशी लय बरं वाटलं ग मला तुला भेटून माहिती का लय छान वाटलं आज आहे ना एवढे आनंदित आहे मी कपाटी मागचे सगळेच दुःख मी ना सोडून दिले आज एवढी रिलॅक्स मध्ये तुझ्याशी बोलते असंच राहतं ग आपण कधीतरी भेटलो का एकमेकींना जुन्या मैत्रिणीच्या जुन्या जुनं ते सोनं म्हणत्या ना बरं आता मी एवढ्याला मग का बरं आली असेल तुला भेटायला काहीतरी असेलच ना तुझ्यामध्ये म्हणून आले तेच ना मग आपण पहिले किती एकमेकींना किती साथ दिली लय साथ दिली ग आत्ताच्या पोरीला मी तुझं लफडं घरी सांगू का आणि ती म्हणते मी तुझं लफडं घरी सांगू का एक वेळ आला का दुसऱ्या दुसरीवर लढतीन तिसरी आली का किती मारलं होतं तुझ्यामुळं बाई मला किती मारलं होतं ग माझ्या आईने लय मारलं होतं माझ्यामुळं कधी नाही का तू म्हणे का मी आत्ता येते म्हणे अर्धा तासामध्ये आणि तू सांगितलं घरी मी चालले लक्ष्मीकडं आणि गेले तिकडे वळाकडे जाऊन बसली चार तास अगं बसली ना माझ्या घरी बघायला आली तुझ्या आईचा वाचा माझ्यावर तू मार खाल्ला तुझ्यावर मी नाही खाल्ला का पण आपण मला काय माहिती तू माझ्यामुळे खाल्ला मी तुझ्यामुळे खाल्ला आपण फुटलो का कोणाकडे मला सांग ऐक ना तेव्हा आपण ते ओढायला गेलो आणि म्हणजे तू सांगितलं मी चालले तिकडं पारवा तिकडं
आणि वड्याला जाऊन बसली आणि तुझी मम्मी आली नेमकी आमच्या इथं पाहायला, कुठे म्हणजे माझी लक्ष्मी. मग तू तसंच केलं होतं तसं मी केलं, पण आपण फुटलो का एकमेकींचं हे सांग. पण मग मला किती बांधून मारलं होतं माहिती ना, कोलदांडा घातला होता तुझ्या आजीनी. माझ्या कोलदांडा घातला मी आल्यावर पाहिला ना तो कोलदांडा, म्हटलं मरा आता माझी वाट लागती का काय. मी लांबूनच पाहिलं त्याला, म्हटलं मला तिकडूनच गाडीवर सोडून दे आता. मी आज तुझ्याच घरी उतरली होती, पण तुझ्या घरी उतरताना सुद्धा तुझ्या ती आजल ती नाही का, तुझ्या आईची आजल, तुझी आजी वाटतं आजी का पंजी ती म्हणतर नाही का खोपी जवळ बसते. माझी आजीच ना ती, तिने पाहिलं होतं ना बाई मला गाडीवर उतरताना. मग त्याच्यामुळेच मग मला तिने सगळा खेळ केला होता. मी ना काय केलं माहिती नको म्हणू, चांगली माझी आजी त्यांना असं वाटत मारायची, जुन्या लोकांना चांगलं वागणं आवडतं. तिने मला दोन कॅडबऱ्या घेऊन दिल्या त्या, म्हटलं एक पार्वतीला देईल आणि एक मी खाईल. तर पार्वतीला मोकर कोलदांडा घालून झोपवलं होतं घरामध्ये. मग मी 3 दिवस जागची आले नव्हती आहे ना. मी आलीच नाही पार्वत, पण मी आलीच नाही तुझ्याकडे, पण नंतर आली तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आली. बनसोडे सर लगेच आले होते घर पाहायला, पार्वती का शाळेत येत नाही आहे ना. तो पण लय मारायचा तुझ्यावर, तुम्ही म्हणायचा तो पण तो काय म्हणायचा आहे ना, मला पोरले आवडती पोरले आवडती मला असं वाटायचं. तो तुझ्यावर लाईनच मारत नाही ग, तसं नाही काही. गुरु आहे ना हे आपले शिक्षक गुरु राहते. मग अगं पण ते काही काही शिक्षक लय घातक राहते माहिती का तुला. काही काही आजकालचे बघ नव्हते ग, आजकालचे बघ ते ट्युशनला बोलवायचं आणि त्यांच्यावरच वाईट नजर ठेवायची. म्हणून बाई कधी पण पोरीला पाठवायच्या वेळेस ना शाळेमध्ये शिक्षक कसा आहे काय आहे, ट्युशनला त्याच्या घरी ट्युशन घेतो का क्लासमध्ये ट्युशन घेतो हे व्यवस्थित बघायचं बरं का. व्यवस्थित नाही ते बाई माझा नवरा तर पोरीला शाळेत पाठवायचं, क्लासला जरी पाठवायचं ना कोणता टीचर आहे तो कुठं राहतो त्याचा बॅकग्राऊंड काय सगळं फार गावाचं इतिहास काढतोय. माझी पोरगी ना मामांकडेच राहते, माझा भाऊ लेकडं की तो येणं आपापलं लक्ष देतो. तुझा भाऊ तुला कोलदांडा घालत होता, तुझ्या पोरला काय सोडायचं आहे का. मग नाही बाई तुमच्या इकडे हवे ना किती काटे कुठे सगळे कपड्यांना काटे गुतले बर का टोचन. नाही टोचणार, नको टेन्शन घेऊ, कपडे जाडजूड घातलेले घातला तू आऊ करशील गप ना. आम्ही काय रोजतेच उद्योग करतो काय, पोरं मोठे दाटे झाले आता, पोरं मोठे दाटे झाले आता. नाही आता एवढं काही नाही, एवढं नाही टेन्शन घेत आम्ही. फोटो पण छान या. अगं बाई तुला माग लागलेला आहे माझ्या 15 दिवसापासून बर का, ऑफिसवर गेली का तो सारखा माझ्या सोबत कामाला आहे का. माझ्या सोबत कामाला म्हणजे माझ्या टेबलच्या समोर त्याचं टेबल आहे. हा पण जाऊ दे, मेसेज पण चांगला पाठवली. मिस यू डार्लिंग त्याला म्हणू का मिस यू टू म्हण ना. तुझा एक फोटो पाठवते. नको ना माझा फोटो. अगं ऐक ना तुझा एक फोटो नाही, व्हिडिओ कॉल करू का. नको आता लोक ना फेसबुकला टाकून दे झक मारायचं. अगं तो चांगला आहे. मी काय करते व्हिडिओ कॉल करते तुला दाखवते असं करते. थांब 2 मिनिटं गपचूप असं जर का बोलायचं. तो काय तोडायला म्हणतो डार्लिंग हाय असं करतो बरं का, काहीच बोल नको. हा नको मला म्हणतो नाही बोलायचं का येडे ऐकत. अगं तू फक्त तो ऐकत खरी, मी त्याला कॉल लावते. अगं बाई त्याने डोळा मारला कट केला. त्यामुळे म्हटलं ना त्याला अर्थ मीच आहे काय समोर असा पिसळ्यासारखं असं 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 करतो असं करतो. सायको आहे म्हणून मी त्याच्या मागे नाही लागत. हा ना तो मिनटाले काय गो, मी त्याच्या ओळखीची नाही तर. पण त्यांनी बघितलं कसं की अगं त्याला वाटलं मीच आहे काय. मी त्याला म्हटलं गावाकडे चालली म्हणून त्याला असं वाटलं अशा पोषक मध्ये लक्ष्मीच बसली का काय. तो लक्ष्मी नाही मानला तिकडं, लक्ष्मी बिक्ष्मी नाही बोलत ना. काहीतरी वेगळंच नाही बाई त्यांनी ठेवलेलं, काहीतरी म्हणतो जान जानू आमक ढमक त्याच्यामध्ये आहे ना सोनू. नाव वाचलं होतं का येडे, माझा फोन तू चेक करती. मग आता तुम्हाला शिक नाही का वाच, पण सांगू नको कोणाला मी वाचला ना. दादा मर्दे भंगार आहे गे या अशा लोकांची काय मागं लागायची. बाई नवऱ्यालाही ना डेंजर आहे का ग. हा येई ना तू बोलायला होतं ना, पण नक्की त्याला हा ना. मी 5 मिनिटाच्या वर बोलायची नाही बरं का त्याच्याशी, आणि तू इथं बसायचा मी इथं बसल. हा मी इथं बसल तो इथं बस. फोन लावून पाहते हा जास्त मस्के नको लाव, येत असेल तर आला नाही आणि तर गेला उडत. एवढं रिकाम नाही टेन्शन घेत बसायचं. लय भारी वाटतं ग झाडाच्या याच्या खाली बसायला, पण असे दिवस कधी यावा बाई. ए बाबा ये ना, त्या लक्ष्मीला जायला टाइम झाला ना. मग तिची सासूचा फोन येऊन गेलाय माहिती का, तिचा नवरा म्हणे जायचंय मुंबईला पटकन पाठ. हा 1 मिनिट लक्ष्मीशी बोल.
हॅलो, हा बोल ना. नाही अजून. हा जायचंय मला. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे. आता ही फोनवरच विचारणार आहे का आठवण येते का नाही येते का, भेटणार आहे का नाही भेटणार आहे का. तू समोर तर ये मग बोलते ना तुझ्याशी. किती अर्धा तास? नाही रे बाबा मी नाही थांबणार अर्धा तास. बोल बोल हिच्याशी, पार्वतीशी बोल. नाही नाही मी नाही थांबणार अर्धा तास. नको नको, जाते मी बाबा. मी पण सासूर अशी नाही रे बाबा. नको नको, तुला गरज असेल तर तू ये मुंबईला भेटायला मला. चालेल चालेल चालेल, बोल तिच्याशी बोल. अर्धा तास थांब म्हणे अजून. काय पत्ता मुंबईचा? पत्ता नको सांगू. नाही ती बोलली व्हॉट्सअपला पाठवून देईन म्हणून. हा मग तू येतोय का? अरे बाबा ती सकाळपासून आलेली आहे. झालाय किती टाईम तुला माहिती का? एक तर माझी सासू मला घराच्या बाहेर काढीन, तिला पण त्या नवरा सोडून जाईन, तुला माहिती आहे काही. मग ये ना. तो लांब आहे कुठंतरी, फाट्यावर कुठंतरी, त्याला अर्धा तास लागेल यायला अजून. बरं बरं जाऊ दे मग. ठेव का मग? बरं मग तो म्हणतोय माझ्यासाठी ठेव ना ग, तिला अर्धा तास थांबून. आयुष्यभर तुझ्यासाठी लय वाट पाहिली म्हणा तुझी, म्हणूनच मी लग्न करून घेतलं म्हणा. आता वाटच पाहायला लाव म्हणा. बस म्हणा कमाई करत म्हणा तिकडे, तुझी काशी कर म्हणा. जाऊ दे मरदे, माझा मूडच खराब झाला. चल जाते, मला पण जायचंय. चल आता ते पिवरं कोण तोडीन बाई. बघ कोणाला तरी सांग ना, तुझे पुतणे बितणे आहे ना तिथं वावरात. बघ तोडता आले तर तोड, नाही तर जाताना घेऊ आवरात. नवी त्याला चढायला लावते. चल छत्री घे तुमच्या मळ्यातली, तोच पाडीन आता पेरून देईन पाडून. चल रामदास भाऊ आवाज दे. तुझा काही नियमच नाही, तू काय जिडे तिथे चालू. मी त्याला रामदास भाऊ नाही रामदास म्हणते डायर. म्हण ना तू आकडे तिकडे पाहते, तू इकडे पार खालून वरून. अगं काय बोलती लईस पाणचट आहे तू पण ती मुंबई मध्ये काम सुद्धा. आता मुंबईचं पाणी लागणारच ना. चल पकड. अग सॉरी सॉरी सॉरी, आता माझा डोळा पडला. सॉरी सॉरी, पकड पकड ना छत्रीला. अग तर रामदासला आवाज दे ना. काहीतरी करायची यार माझ्या, मी इकडे आल्यास मजा करते ग. अग अग इकडं कुठे चालली आपल्याला? तिकडं ती घ्यायला जायची. चल बाई इकडून रास्ता नाही म्हणून मी तिकडून निघत होती. हे बघ ये इथून. नको बाई तू कुठून पण घालती इथं, बाई किती काटे कुठे. हे बघ ये बाई, या बांधावर मासे जायचं ना इथून. मग आता इकडून घुसायचं का? हा मग अगं घुसण्यात मजा येते तुला माहिती का? घुसण्यात मजा येते बांधणी पागल.